जेव्हा सत्तेच्या ताकदीसमोर प्रश्न कमजोर पडत असतील तर आवाज बुलंद करावा लागतो. नॅशनल आवाज मध्ये बोल सरकार या शो मध्ये माझ्या सोबत नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात नॅशनल आवाजच्या या खास रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचं राजकारण केलं जात आहे. माझा प्रश्न आहे सरकारला की याबाबत राजकारण केलं जातं का. माझा प्रश्न आहे नागरिकांना, माझा प्रश्न आहे बहुजन बांधवांना, महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला राजकारण केलं जात आहे. मुंबईच्या दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर स्थगिती करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबईत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी आंबेडकरी समाजाने असंख्य वेळा आंदोलनं केली, पोलिसांचा लाठ्याकाठ्या खाव्या लागल्या, अनेकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी रक्तसुद्धा सांडले. त्यानंतर कुठेतरी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात आली. देण्यात आली म्हणजे घोषणा करण्यात आली, पण त्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर कुठे मुंबईच्या मोक्याची जागा दिली गेली. इंदू मिलच्या जागेवर अनेकांचा त्या जागेवर डोळा होता. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ही जागा मिळू नये अशी इच्छा काहींची असल्याने स्मारकासाठी जागा मिळू नये यासाठी पडद्याआड हालचाली केल्या जात होत्या माहिती. परंतु आंबेडकरी जनतेच्या दबावापुढे कुणाचे काही चालले नाही, मतांसाठी त्यांनी ही अखेर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळाही पार पडला आणि येत्या काही दिवसातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य असे स्मारक उभे राहील अशी ग्वाही देण्यात आली दिली गेली. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही महापुरुषांचा स्मारकाचा विषय जर सहजासहजी सोडवला जात नसतो त्यासाठी खूप विलंब लावला जातो आणि त्यानिमित्ताने राजकारणही खेळले जाते. हाच प्रकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत करण्यात येत असल्याचे आतापर्यंत तरी पाहायला मिळालं आहे. या स्मारकात पुतळ्याची उंची किती असावी याचा वाद निर्माण करण्यात आला. त्यानंतर पुतळ्याच्या ठरलेल्या प्रमाणे उंची न ठेवता चौथऱ्याची उंची वाढवली गेली आणि पुतळ्याची उंची कमी केली गेली. त्याला जोरदार आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र या काळात स्मारकाचा खर्च वाढत गेला. अर्थात असे असले तरीही स्मारक ठरलेल्या कालावधीत पूर्ण होईल असे सांगितले गेले. त्यानुसार या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीची समारंभाची तयारी करण्यात आली. सध्या कोरोना काळ सुरू असल्याने जाहीर कार्यक्रम घेता येत नाही, त्यासाठी किती लोक जर राहतील हे आधीच ठरले जाते. त्यात पुन्हा शासकीय कार्यक्रम असल्याने काही मर्यादा आपोआप येत असतात. त्यामुळे काही कार्यक्रमाला अत्यंत मोजक्या आणि निवडक अशाच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाही आमंत्रण पाठवले गेले नसल्याचे समोर आल्यानंतर नाराजीची भावना वाढत गेली. त्यातूनच अखेर हा कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय खुद मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केला. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की इंदू मिल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे राहण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष संघटना असा भेदभाव असू शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसात इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले. अर्थात असा प्रकार झालाच कसा हा महत्वाचा प्रश्न असून त्याची उत्तरे जनतेला मिळायलाच हवी. इंदू मिलच्या स्मारकावरून अनेकदा राजकारण केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली. आता कोरोना काळ सुरू असताना या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी घाई करण्याची काय गरज होती हा पहिला प्रश्न आहे. वास्तविकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जगभरात कोट्यवधी अनुयायी आहेत. या सर्वांच्या नजरा मुंबईतील इंदू मिलच्या स्मारकाकडे लागलेल्या आहेत. तेव्हा एकदाचे हे स्मारक उभे राहते असे कोट्यवधी अनुयायांना वाटत असते. त्यामुळे अशा कार्यक्रमाला आपणही उपस्थित राहावे अशी भावना करोडो अनुयायीची होती. या भावनेची कदर न करता अशा प्रकारचा कार्यक्रम जर परस्पर घेतला जात असेल तर आपल्याला का अंधारात ठेवण्यात आले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. विशेष म्हणजे आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनाही दूर ठेवण्याचा प्रकार घडल्याने अनेक शंका घेतल्या जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्या. वाद शांत झाला असला तरी पडद्याआड काय घडामोडी सुरू आहेत
याची वस्तुस्थिती समोर यायला हवी. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वारंवार हेच म्हणतो SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना, तुमचं सरकार जर असेल ना, तुमचं सरकार जर तुम्हाला निर्माण करायचं असेल ना, जर का तुमचं सरकार निर्माण झालं ना, तर अशा गोष्टी तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणून मी एकच म्हणतो, आपलं सरकार बनवा आणि असे हजारो स्मारक निर्माण करा. एवढंच यानिमित्त म्हणेन, कारण आपण कुणाच्या भरोशावर अवलंबून आहोत हेच लक्षात येत नाही. हेच मला म्हणायचं आहे की हे किती दिवस असं चालेल, हे किती दिवस असं समजेल. मला एकच म्हणायचं आहे SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना, तुम्ही ओळखा, या लोकांना तुम्ही ओळखा, या मनुवाद्यांना तुम्ही ओळखा, या ब्राह्मणवाद्यांना तुम्ही ओळखा. तूर्तास इथेच थांबतो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका, कारण नॅशनल आवाजचा प्रत्येक रिपोर्ट, मनोरंजन, नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.